पवन बालाजी मुगळे, मी धाराशिवचा राहणारा. माझं कॉलेज दयानंद सायन्स कॉलेज लातूरमधून झालंय. मी बीएससी कम्प्युटर सायन्स केलेलं आहे. इथं मी 2023 पासआउट आहे. त्या पासआउट लास्ट अकॅडमीला क्यू स्पायडर डेक्कन इन्स्टिट्यूट आले होते तिथं भेट देण्यासाठी. मग तिथून माझं इन्क्युबेशनला झालं. मग इन्क्युबेशन झाल्यानंतर मी 1 जून 2023 ला जॉईन केलं क्यू स्पायडर. जॉईन केल्यानंतर तिथली प्रोसेस झाल्यानंतर मी 1 जून पासून क्लासेस अटेंड केले. क्लासेस मी डेव्हलपमेंटसाठी घेतलो होतो. डेव्हलपमेंटमध्ये पहिला सब्जेक्ट एसक्यूएल होता. एसक्यूएल झाल्यानंतर माझं जावा चालू केले. जावा चालू होते वेळेस त्यावेळेस क्लासमध्ये प्रेझेंटेशन होणार, आपल्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन होत होते. त्याचवेळेस एखादा टॉपिक झाला त्याच्यानंतर मोड व्हायचे. या पिरियडमध्ये काय झालं, रिसेशन आलंय. रिसेशनमुळे जॉब वॅकन्सी कमी निघत होत्या. त्यावेळेस मी मोटिवेट होतो. मी माझा फोकस डोळ्यांना दिला नाही. मी फोकस राहिलो आणि जावा झाल्यानंतर फायनल मोक झाली. आणि फायनल मोकमध्ये मला स्टार रेटिंग आली. त्याच्यानंतर जावा झाल्यानंतर माझी अकॅडमीची एक्झाम आल्या. मी एक्झामसाठी 2-3 महिने घेतले, कारण मी माझं फर्स्ट ते होते. पूर्ण ते 2-3 महिने घेतले. 2-3 महिन्यानंतर मी नंतर आलो ऍडव्हान्स जावा केली. आता ऍडव्हान्स जावामध्ये पण मला स्टार रेटिंग आहे. आपण जर ऍडव्हान्स पूर्ण याच्यामध्ये स्टार रेटिंग घेतले तर आपल्याला इथे जास्त रिक्वायरमेंट मिळतात, कारण स्टार रेटिंग म्हणजे बेस्ट कॅन्डिडेट असतो. जावा झाल्यानंतर मी ऍडव्हान्स जावा क्लास जॉईन केला. ऍडव्हान्स जावामध्ये मला JEE, त्याच्यानंतर सर्व्हलेट, JSP, हायबरनेट अँड स्विंगबूट हे टेक्नॉलॉजी शिकले. त्याच्यानंतर एक क्लासला रिक्वायरमेंट आली. त्या रिक्वायरमेंटला मला ऍड व्हायचं होतं, पण माझा क्रायटेरिया मॅच होत नव्हता. क्रायटेरिया होता BE, BTEC अँड MCA, बट माझा UI BSCC असता. माझा क्रायटेरिया मॅच होता, तरी पण मला क्लासने ऍड केलं. मी इंटरव्ह्यू अटेंड केला. मी फर्स्ट राऊंड क्लिअर केला. सेकंड टेक्निकल तो पण क्लिअर केला. आणि थर्ड टेक्निकल क्लिअर केला. या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी मला जावाचे क्वेश्चन, SQL, स्प्रिंगबूट, हायबरनेट याच्यावरचे क्वेश्चन विचारले. तो मी चांगल्या प्रकारे केले. त्याच्यानंतर लास्ट राऊंड होता HR राऊंड. HR राऊंड मध्ये त्याने मला सिलेक्शन बोलले. परंतु लास्टला त्यांनी मला विचारले की तुमची डिग्री कोणती. मग मी सांगितलं BSCS. त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही. सध्या MSc चालू आहे, तरी पण मला कंपनी जॉईन करण्यासाठी टाइम दिला आहे. म्हणजे माझं MSc कम्प्लीट झाल्यानंतर तरी पण मी करू शकतो. BSCचा क्रायटेरिया बघून त्यांनी मला वेटिंगवर ठेवलं. नंतर इंटरव्ह्यू मध्ये माझे स्किल्स बघून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला.